मी राजेश श्रीकंठ. आज आम्ही आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त मी आज विहारला आलो आणि भेट दिली आहे. तिथे इतकं सुंदर चित्र काढलं आहे सरांनी आणि आपण आता इंटरव्ह्यू घेऊया. काय केलं, का किती वर्षापासून काढले, किती मेहनत केली, काय केली, का बरं काढलं, ह्या सर्व गोष्टी विचारूया. नमस्कार. तुम्ही हे ड्रॉइंग काढली सर एकट्यानेच काढली? हो हो, मी एकट्यानेच काढलेली आहे. हां हां. मी पाचव्या वर्गामध्ये असताना मला ते सवय चढली आणि त्याच्यामुळे मी हे ड्रॉइंग कडे वळलेलो आहे. हां हां. पाचव्या म्हणजे तुम्ही ड्रॉइंग टीचर नव्हते? नाही नाही नाही, मी ड्रॉइंग टीचर नव्हतो. मी माझा छंद होता तो. हां हां. खूप सुंदर ड्रॉइंग आहे. काय बरं का ड्रॉइंग काढली, काही कारण उद्देश ठेवून काढला? उद्देश असा आहे की एक या चित्राच्या माध्यमातून लोकांना जागृती होईल आणि माझ्याही चित्र माझ्याही मेहनतीत लोकांना म्हणजे कळावं की बा आपल्याला काढता येतं. एक आपल्याला एक म्हणजे कसं छंद म्हणून येत. बरेच वर्षापासून काढतो चित्र. हो का? अरे इथे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, शिवाय सर्व सर्व संतांचे आहे. भोवती जास्तीत जास्त संत घेतले मी आणि आपले सर्वच घेतलं. बाबासाहेब आंबेडकरही घेतला, सब रमाई बी घेतली आहे, अनेक संत घेतले. आणि सर तुम्ही सकाळी बोलू शकता? चांगले झाले. सर हे चित्र पाहून तुम्हाला काय वाटते? अतिशय सुंदर चित्र काढलेले आहे करंडे साहेबांनी आणि या चित्राच्या माध्यमातून जवळजवळ सगळ्याच महान पुरुषांची चित्र त्यांनी काढलेली आहे, रेखाटलेली आहे आणि ही सर्व महापुरुषांना एक आदरांजली असू शकते. त्यांच्या कलेला सुद्धा त्या निमित्तानं वाव मिळवला आणि बुद्ध विहारामध्ये प्रवेश घेतल्यानंतर लगेचच आपल्याला चित्र बघितल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं. चित्र काढल्याबद्दल, अतिशय सुंदर चित्र काढल्याबद्दल करंडे साहेबांचं मी अभिनंदन करू इच्छितो. धन्यवाद सर. आणि असे चित्र काढत राहा आयुष्यभर आणि चांगलं काम करा. जय भीम.